आज आपण पाहूयात रोमन संख्या लिहायचे आणि वाचायचे उदाहरण जतीन सुट्टीमध्ये दिलेल्या गृहपाठावर काम करत होता त्याचे काम माचिसच्या काड्या वापरून एक ते दहा पर्यंतच्या रोमन संख्या लिहिणं हे होतं त्याने तयार केलेल्या या चार्ट बघा त्याने सर्व रोमन संख्या योग्य बनवल्या आहेत का आपण एक पाच आणि दहा चे चिन्ह कसे लिहावे हे शिकलो आहोत दोन साठी एक चिन्ह दोन वेळा आणि तीन साठी लिहिले जाते त्याने चार ला योग्य व्यक्त आहे का नाही आणि असे का कारण कोणतेही चिन्ह तीन पेक्षा जास्त वेळा वापरू शकत नाही मग चार कसे लिहावे पाच वजा एक होतात चार म्हणून पाचच्या चिन्हाच्या डाव्या बाजूला एकचे चिन्ह व्यक्त करावे ह्याच प्रकारे सहा ही संख्या पाच पेक्षा एकने एक ने मोठी आहे म्हणून एकचे चिन्ह पाचच्या चिन्हाच्या उजवीकडे लिहून व्यक्त करावे ह्याच प्रकारे हा आहे सात आणि हा आहे आठ आता नऊ ला या प्रकारे व्यक्त करणे चुकीचे आहे योग्य पद्धत आहे दहा मधून एक वजा करणे यातून हे चिन्ह प्राप्त होते पुढील उदाहरण एका प्रश्नोत्तर स्पर्धेमध्ये एका शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्यांना दिलेल्या चार संख्यांना रोमन अंकात लिहायला सांगितले तुम्ही प्रयत्न करू शकता चला चौदा ला रोमन पद्धतीमध्ये व्यक्त करूया कोणत्याही संख्येला रोमन पद्धतीमध्ये व्यक्त करण्यासाठी सगळ्यात पहिले ह्याला अंकांच्या स्थानिक मूल्याला बेर्जे मध्ये व्यक्त करू मग प्रत्येक स्थानीय वजनाला रोमन पद्धतीमध्ये व्यक्त करू आणि मग यांना एकत्र ठेवू एकोणचाळीस बरोबर तीस अधिक नऊ म्हणून दहाचे चिन्ह तीन वेळा वापरून तीस आणि दहाच्या चिन्हाच्या डाव्या बाजूला एकचे चे चिन्ह वापरून नऊ लिहूयात मग त्यांना एकत्र लिहूयात सत्त्याण्णव बरोबर नव्वद अधिक सात लक्षात ठेवा नव्वद बनवण्यासाठी तीनपेक्षा पेक्षा जास्त वेळा दहा नाही वापरू शकत योग्य पद्धत आहे शंभरमधून मधून दहा वजा करणे आणि सात ला असे लिहूयात दोन्ही मिळून बनतील रोमनमध्ये सत्त्याण्णव एकशे एकोणपन्नास बरोबर शंभर अधिक चाळीस अधिक नऊ रोमन मध्ये शंभर या प्रकारे होतील चाळीस या प्रकारे आणि नऊ या प्रकारे व्यक्त केले जाते त्याची बेरीज करून मिळेल रोमन एकशे एकोणपन्नास पुढील उदाहरण खालील रोमन संख्यांना हिंदू अरेबिक संख्या पद्धतीमध्ये व्यक्त करा रोमनच्या या संख्येकडे पहा हिंदू अरेबिक संख्या पद्धतीमध्ये हे व्यक्त करण्यासाठी उजवीकडून डावीकडे जावे आणि नियमांचा वापर करून संख्या प्राप्त करा हे चिन्ह व्यक्त करते पाच पुढील चिन्ह आहे चे हे चिन्ह मोठ्या चिन्हांच्या आधी लिहिले गेले आहे म्हणून याचे मूल्य वजा केले जाईल उजवीकडील मोठे चिन्ह आहे म्हणून अधिक केले जाईल यावरून चोपन्न उत्तर प्राप्त होते रोमनची ही संख्या बघा हे एक चे यानंतर यापेक्षा पाच मोठे चिन्ह आहे म्हणून पाच अधिक केले जातील त्यानंतर शंभर चे मोठे चिन्ह आहे म्हणून शंभर सुद्धा अधिक केले जातील त्यानंतर त्यापेक्षा छोटे चिन्ह दहा चे आहे म्हणून दहा वजा केले जातील यावरून शहाण्णव हे उत्तर प्राप्त होईल आज आपण पाहिले रोमन संख्या लिहिण्यासाठी आणि वाचण्यासाठीची उदाहरणं पुढील व्हिडिओमध्ये आपण रोमन संख्येशी संबंधित काही गैरसमज दूर करूयात